नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसांपूर्वीच जागतिक वन्यजीव गुन्हेगारी अहवाल 2020 जाहीर करण्यात आलेला आहे। यालाच तुम्ही वर्ल्ड वाइल्ड लाइफ क्राइम रिपोर्ट, हा रिपोर्ट आहे तो म्हणजे UNचा, हा प्रकाशित झालेला आहे। तसा तर हा रिपोर्ट येऊन बरेचसे दिवस झालेत, पण परीक्षेसाठी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक आहे, आयोग तुम्हाला करंटचा टॉपिक आहे, त्यामुळे वन लाइनर प्रश्न सुद्धा यातून विचारून जाऊ शकतो। आणि म्हणूनच तुमचं एकदम असं लहानसं लेक्चर हे मी घेणार आहे, जास्त काही मोठं नाहीये पण महत्वाचं आहे। जसं आपल्याला या लेक्चरमध्ये काही महत्वाचे पॉइंट्स कव्हर करायचे आहेत, आपण हा अहवाल बघणारच आहोत। मग हा अहवाल कोण जाहीर करतं ते बघायचंय, त्यानंतर कोणकोणते असे प्राणी आहेत की ज्या प्राण्यांची तस्करी जगभरामध्ये केली जाते, तर या प्राण्यांची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत, आणि सर्वाधिक तस्करी केले जाणारे प्राणी कोणते आहेत ते बघायचे। तसं तर ही रिपोर्ट खूप मोठी आहे, पण आपल्याला परीक्षेसाठी जेवढे महत्वाचे पॉइंट्स आहेत ना, तेच मी इथे घेतलेले आहेत। ओके, आणि लेक्चर सुरू करण्याआधी सांगेल की बाहेर लहान मुलं खेळत आहेत, तर त्यांचा सुद्धा तुम्हाला आवाज येऊ शकतो, थोडंसं ऍडजस्ट करून घ्या, ठीक आहे। सो या लेक्चरची PDF तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉबच्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल, तसंच तुम्ही याचं ऑडिओ लेक्चर सुद्धा डाउनलोड करू शकता। त्याचप्रमाणे विजन स्टडीचं ॲप हे मोबाईलमध्ये आहे तुमच्या, ते डाउनलोड करा। यामध्ये भरपूर असं स्टडी मटेरियल आहे जे तुम्ही फ्रीमध्ये कधीही कुठूनही वाचू शकता। PDF नोट्स अवेलेबल आहेत, त्या डाउनलोड करून वापरू शकता। त्याचप्रमाणे डेली बेसिसवर प्रॅक्टिस टेस्ट होत असतात, तर त्यासुद्धा अटेंड करण्याचा प्रयत्न करत जा। तसंच काही बॅचेसचे ॲडमिशन सुरू आहेत, राज्यसेवा 2021 रिव्हिजन बॅच, टेस्ट सिरीज बॅच, तर नक्कीच या बॅचला ॲडमिशन घेऊ शकता। आणि प्लस तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे, ते म्हणजे राज्यसेवा 2021ची जी बॅच आहे त्याचे ॲडमिशन्स आता क्लोज होणार आहेत। फक्त 10 तारखेपर्यंतच हे ॲडमिशन सुरू आहेत, रात्री 11 वाजेपर्यंत। जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं आहे तर लवकरात लवकर घेऊन टाका, जास्त लेट करू नका, ठीक आहे। सो मग आता आपण वळूया आपल्या रिपोर्टकडे। तर ही रिपोर्ट जी आहे, संयुक्त राष्ट्रांचा जागतिक वन्यजीव गुन्हेगारी अहवाल, हा अहवाल प्रकाशित केला जातो UNODC कडून। UNODC म्हणजेच काय, तर युनायटेड नेशन्सचाच हा एक ग्रुप आहे, युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईम। ओके, काय आहे तर युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईम। तसं तर हा आयोग भरपूर गोष्टींवर काम करतं, त्यामध्ये वन्यजीव प्राणी आहेत तर त्यामध्ये सुद्धा काम करतं। आता हे UNODC काय आहे ते लेक्चरच्या शेवटी मी तुम्हाला सांगणारच आहे, आधी आपण ही रिपोर्ट काय ती नीट बघून घेऊया। मग या रिपोर्टमध्ये सर्वात जास्त प्रकाश टाकण्यात आलेला आहे ते म्हणजे वन्य प्रजातींच्या तस्करीवर। ओके, आणि या तस्करीमुळे काय इफेक्ट पडू शकतो ना, ते सुद्धा सांगितलेलं आहे या रिपोर्टमध्ये, की वन्यजीव तस्करीमुळे पृथ्वीच्या निसर्ग आणि जैवविविधतेला धोका आहे। एक ऑब्व्हियस गोष्ट आहे, जर प्राण्यांची तस्करी होईल, वन्यजीवांची तस्करी होईल, तर जैवविविधतेला धोका निर्माण होणारच आहे। मेनली प्राण्यांची तस्करी कोणत्या कारणांसाठी केली जाते, एक म्हणजे प्राण्यांची स्किन वापरली जाते, त्याचप्रमाणे त्यांची हाडं वापरली जातात, त्यांचं मीठ, मांस मीठ म्हणून सुद्धा वापरलं जातं, त्यांची नखं वापरली जातात। ओके, आता या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, पूर्वी तर तुम्हाला माहितीच असेल राजा महाराजा जंगलात जाऊन शिकार करायचे आणि त्यांची जी हाडं शिंगा वगैरे आहेत ते शोपीस म्हणून लावायचे त्यांच्या महलामध्ये, पण आता ऑब्व्हियसली तसं कोण करू शकत नाही कारण की तो गुन्हा आहे। पण तरी सुद्धा इल्लीगल, म्हणजेच यांचे जे इल्लीगल व्यापार आहे या प्राण्यांचा, तो होतोच आहे। ओके, मग यामध्ये बरेचसे असे प्राणी आहेत की ज्या डेंजर झोन मध्ये आहेत किंवा त्यांची तस्करी खूप जास्त केली जाते, त्यामध्ये आहे एक म्हणजे पँगोलिन। आता हे पँगोलिन काय ते मी तुम्हाला पुढे सांगतेच आहे, पण त्याचबरोबर कासव, वाघ, अस्वल आणि युरोपियन ईल तसंच इतर पक्षी आहेत। युरोपियन ईल तुम्हाला इथे इमेजमध्ये दिसत असेल असं, हे सापासारखं आहे, पाण्यातला साप असं तुम्ही म्हणू शकता, पण हे ग्लास ईल आहे। ओके, एकदम काचेसारखं दिसतंय, तर याची सुद्धा तस्करी केली जाते। तस्करीचाच अर्थ काय होतो, की जे प्राणी आहेत त्यांना त्यांच्या वस्तीमधून, त्यांच्या लोकेशनवरून काढून कुठेतरी दुसरीकडे घेऊन जाणं आणि त्यांचा वापर करणं, त्यालाच म्हटलं जातं तस्करी। मग त्यांच्या, म्हणजेच या प्राण्यांच्या नैसर्गिक वस्तीतून वन्य प्राण्यांची बेकायदेशीर विक्री करून रोगांचे प्रसारणाची सुद्धा शक्यता वाढते। त्याचंच एक मोठं एक्झाम्पल आपल्या समोर आहे, ते म्हणजे कोविड। ओके, कोविडसाठी बऱ्याच प्राण्यांना, जसं वटवाघूळ आहे आणि अजून असे बरेचसे जंगली प्राणी आहेत, की ज्यामुळे कोविड पसरलेला आहे असं सांगण्यात आलं होतं। ओके, आणि असं नाहीये की फक्त कोविडच, तर बरेचसे असे रोग आहेत
किंवा बरेचसे असे संक्रमण आहेत की जे या जंगली प्राण्यांमुळे माणसांमध्ये पसरू शकतात. ओके, तर हा एक तोटा आहेच आपल्याला. आणि त्याचप्रमाणे इथे जे तुम्हाला इमेजमध्ये दिसतंय ना, ते आहे पेंगोलिन. आणि पेंगोलिनचं वैशिष्ट्यमध्ये म्हणजेच जगातला सर्वात जास्त तस्करी केला जाणारा हा सस्तन प्राणी आहे. ओके, एक म्हणजे या पेंगोलिनचं वैशिष्ट्य, बरेचशी वैशिष्ट्य आहेत. जसं पेंगोलिन जे आहे ना, तो असा एकमेव सस्तन प्राणी आहे की ज्याला हे खवलेत. खवले जनरली कोणावर असतात? माशांवर असतात की नाही, आपण माशांवर खवले बघतो, पण हे एक प्राणी आहे पेंगोलिन आणि त्याच्यावरही खवलं आहेत. ओके, आणि कोरोना विषाणूचा संभाव्य स्रोत म्हणून सुद्धा याच्याकडे बघितलं जात होतं. आता याच्याकडे बघण्याचं कारण म्हणजे अगेन पेंगोलिनचं मांस जे आहे ते मीठ म्हणून चायनामध्ये वापरलं जातं. पण चायनामध्ये पेंगोलिन आहे का? नाही, तर तो आहे आफ्रिका खंडात. तुम्हाला इथे मॅपवरून थोडासा अंदाज येईलच. बघा, इथे आफ्रिका खंडाच्या आफ्रिकेच्या जंगलांमध्ये खूप पेंगोलिन आढून यायचे. आता येत नाहीत, पूर्वी खूप आढून यायचे, पण त्यांची तस्करी आत्ता सुद्धा भरपूर केली जाते. जसं आफ्रिकेमधून तुम्हाला इथे दिसत असेल, सर्वात जास्त याची तस्करी केली जाते चायनामध्ये. जर इथे तुम्ही इमेजमध्ये बघत असाल तर या इमेजमध्ये सुद्धा तुम्हाला दिसेल की ही जी तस्करी केलेली आहे, तर हे जे इथे दिसतंय तुम्हाला, हे या पेंगोलिनचे खवले आहेत. ओके, तर या काही गोष्टी ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आणि मोस्टली आफ्रिकन कंट्रीजमधूनच इथे आशिया खंडात येतं, ज्यामध्ये व्हिएतनाम आहे, इंडोनेशिया, मलेशिया या देशांमध्ये सुद्धा पेंगोलिनचा व्यापार होतो. ठीक आहे, आता हे जे पेंगोलिन तुम्हाला इथे दिसतंय, जसं मी तुम्हाला सांगितलं, हे खवले असलेलं सस्तन प्राणी आहे. ठीक आहे, याचा उपयोग मेनली कशासाठी होतो? जे बनावटी नखे किंवा केस बनवण्यामध्ये होतो. तसंच यांच्या या खवलांमध्ये कॅरेटिन असतं, म्हणून बरेचसे जे प्रोडक्ट्स असतात, ब्युटी प्रोडक्ट्स, तर त्यामध्ये सुद्धा यांचा उपयोग केला जातो. ठीक आहे, आणि ऑफकोर्स चायनामध्ये काय खात नाहीत तर यांना सुद्धा खाल्लं जातं. ओके, आणि जर आफ्रिकाचं एक पूर्ण आपण आफ्रिका खंडामधला रिपोर्ट बघितला ना यांचा, तर दरवर्षी 2.7 मिलियन म्हणजेच 20 लाख पेक्षा जास्त पेंगोलिन मारले जातात. आणि त्याचप्रमाणे पेंगोलिनच्या बाबतीत अजून एक महत्वाचा रिपोर्ट आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, रेड लिस्ट. रेड लिस्ट कोण जाहीर करतं? तर इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. ओके, तर ही जी एजन्सी आहे ती रेड लिस्ट जाहीर करते. आणि पेंगोलिनच्या अशा 8 प्रजाती आहेत एकूण. त्या 8 प्रजातींमधल्या तर 3 प्रजाती एनडेंजरमध्ये आहेत. ओके, म्हणजे आता त्या पूर्णपणे संपत आलेल्या आहेत. मग आता आपण काय बोलणार ना त्यावर. आणि तसंच यामध्ये गुन्हेगार सुद्धा बऱ्याच जणांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. जसं आपण शेवटचे 2 दशक बघितले, 1999 पासून तर ते 2019 पर्यंत, यामध्ये सुमारे 6,000 लोकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. पण 6,000 हा आकडा तर फारच कमी आहे, तस्करी तर भरपूर लोकांकडून केली जाते. आणि तसंच यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आढळलेल्या आहेत. जसं हा आत्ता सध्या हत्तीचे दात, गेंड्याचे शिंग याची मागणी खूप कमी झालेली आहे. आणि जर कम्पेअर केलं आधीच्या बाबतीत, तर यांचा जो अवैध म्हणजेच इलिगल व्यापार आता कमी झालेला आहे. पण आता यामध्ये अगेन जर सगळीकडे डिजिटलायझेशन झाले, मग या व्यापारामध्ये का नाही, तर बाकीच्या बाजारांप्रमाणेच वन्यजीव आणि तसंच त्यांचे जे उत्पादन आहे त्याच्या व्यापारासाठी सुद्धा आता डिजिटल क्षेत्र वापरलं जातंय, ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स वापरले जात आहेत. इनफॅक्ट हे जे सरपटणारे प्राणी आहेत किंवा वाघांची हाड आहेत यासारख्या काही उत्पादनांच्या विक्रीसाठी तर ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि तसंच एनक्रिप्टेड मेसेजिंग ॲप जे असतात, म्हणजेच जे प्रॉपर मेसेजिंग ॲप असतात, त्यांचा सुद्धा वापर केला जातोय. ओके, म्हणजे यामध्ये पण प्रॉपर डिजिटलायझेशन आलेलं आहे. मग याचं महत्वाचं कारण काय आहे की ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर हे कसे काय आले, यांना कोणते कायदे नाही आहेत का? तर एक ऑब्व्हियस गोष्ट आहे, जसं सायबर क्राईममध्ये कायद्यांची कमतरता असल्यामुळे खूप सायबर क्राईम होत आहेत. ओके, त्याचप्रमाणे हे सुद्धा आहे, जसं या कायद्यांमध्ये पारदर्शकतेचा अभाव आहे, विसंगत नियामक चौकटी आहेत, कायद्याची अंमलबजावणीची मर्यादा, यामुळेच ऑनलाईन व्यापारावर बंधनं आणणं कठीण झालेलं आहे असं सुद्धा या रिपोर्टने सांगितलेलं आहे. ओके, मग या रिपोर्टनुसार काय सांगण्यात आलेले आहेत की हे जे कायदे आहेत किंवा हे न्यायिक प्रक्रिया आहे ती अजून मजबूत करण्यात आली पाहिजे, यांचा सामना करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्यावर जास्त भर दिला पाहिजे. म्हणजे जेवढे सगळे सदस्य देश आहेत, जगातले सगळे देश आहेत, त्यांनी एकत्र येऊन हे काम केलं पाहिजे. ठीक आहे, आणि तसंच यांनी एक महत्वाची शिफारस केली, जे युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन अगेन्स्ट ट्रान्सनॅशनल ऑर्गनाइज्ड क्राईम आहे, तर ही जी एजन्सी आहे याच्या अंतर्गत
वन्यजीव अपराध्याला अपराधी ओके म्हणजे जो गुन्हेगार असेल त्याला एका गंभीर गुन्ह्याच्या रूपात परिभाषित करण्यासाठी प्रयत्न करावे. म्हणजेच या अपराध्याची जी व्याख्या आहे ती थोडीशी अशी असावी की ज्याला जास्तीत जास्त शिक्षा होऊ शकते. ओके तर अशी या रिपोर्टनुसार तुम्ही म्हणू शकता शिफारस सुद्धा करण्यात आलेली आहे. आता मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं UNODC बद्दल आपण पुढे बघूया. तर UNODC म्हणजेच युनायटेड नेशन्स ऑफिस ऑन ड्रग्स अँड क्राईम. ओके याची स्थापना 1997 मध्ये करण्यात आलेली. ओके आणि याचं मुख्यालय आहे ऑस्ट्रियामध्ये व्हिएन्ना येथे. याचं महत्वाचं उद्दिष्ट काय आहे UNODC चं ते म्हणजे ड्रग्स गुन्हेगारी आणि दहशतवादाच्या मुद्द्यांकडे लक्ष देण्यास सदस्य देशांना मदत करणे. ओके या सगळ्या तर गोष्टी येतात नावातच तुम्हाला दिसून येत असेल ड्रग्स अँड क्राईम. तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही ही एक वेबसाईट चेक करू शकता. भरपूर अशा रिपोर्ट आहेत यामध्ये ड्रग्सवर आहेत वर्ल्ड वाईड क्राईमवर आहेत आणि त्याचप्रमाणे आता तर इथे जो वर्ल्ड वाईड वन्यजीवांचा क्राईम रिपोर्ट आहे तो पण देण्यात आलेला आहे. आणि ही जी एजन्सी आहे ती 2016 पासूनच हा वन्यजीवांचा क्राईम रिपोर्ट प्रकाशित करायला लागलेली आहे. तर हे सुद्धा लक्षात ठेवा म्हणजे खूप आधीपासून नाही तर 2016 पासूनच रिसेंटली सुरू झालेला आहे हा रिपोर्ट. ठीक आहे सो आपण यामध्ये बरीचशी माहिती बघितलेली आहे. आता इथे आपण वन्यजीवांचा अभ्यास करतोच आहे. तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे एकदम सिंपल आहे तुम्हाला आन्सर आलं पाहिजे ते मला कमेंटमध्ये द्या. प्रश्न आहे खालीलपैकी भारतातील पहिले व्याघ्र प्रकल्प कोणते आहे. ओके तर तिथे काही ऑप्शन्स आहेत जिम कॉर्बेटे बांदीपुरे कान्हा की सुंदरबन. तर यामधलं कोणतं असं व्याघ्र प्रकल्प आहे जे आपल्या भारतातलं पहिलं व्याघ्र प्रकल्प आहे. त्याचबरोबर अजून एका प्रश्नाचं उत्तर देऊन टाका मग महाराष्ट्रामधलं सर्वात पहिलं व्याघ्र प्रकल्प कोणतं आहे. ठीक आहे सो लेक्चरमध्ये आता आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट लेक्चरला. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आणि थँक्यू.